मंडळी नम्रता मॅडमच्या विद्यार्थ्यांना हसत खेळत शिकवायला आलाय एक शिक्षक. पण हे विद्यार्थी हे शिबिर कसं घेत आहेत, चला तर बघूया या पुढील प्रहसनात. आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्यजत्रेच्या इबलीस गावकऱ्यांना. मारल्यावर ना थोड्या वेळाने झोंबायला लागतं ते. सॉरी चुकून झालं लागलं मला ते, माफ करा. आणि तुम्ही लहान मुलं आहेत, ती लहान मुलांना असं मारायचं नाही. तसं नाही, ती लायकीचीच आहे, त्या मस्ती करतात. असं नाही, बघा तो रडतोय की नाही मला सांगा. असं मारायचं का? रडू नको. हा ये बाळा, हा हा तुम्ही तुम्ही मागे वा, पट्टी ठेवा, पट्टी ठेवा. ये बाळा ये, काय बाळा तुझा मामा आहे का मी? असं नाही करायचं बाळा. हा मी इथे का आलोय मला सांग, आपण काय शिकणार होत आज? हसत खेळत भाषेची ओळख आहोत की नाही, करणार आहोत की नाही मला सांग, की रडत रडत भाषेची ओळख आहे, नाही की नाही? मग छानस हस बघू. ओके हे बा, आता असे इथे आता झोंबायला लागतं ते मगाशी मारलेलं. माफ करा सर. पोराणो जरा सर तुम्ही इकडे या, इथे ये रे दत्तू. पोराणो तुम्ही या सरांना ओळखलं का? नाही. मी देते ओळख करून. तर पुराणो आधी नमस्कार करा बरं. नमस्कार. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बर पुराणो हे जे सर आहेत ना, या सरांचं नाव आहे मांजर उंदीरकर. मांजर उंदीर, मांजर सुंभेकर असं नाव आहे माझं. रत्न प्रभाकर मांजर सुंभेकर असं नाव आहे माझं. रत्न प्रभाकर माझं. हा तेच सांगते पुराणा. तर ह्या सरांचं नाव आहे झुंबराबर झुंबरावर उंबर. हे काय नाव आहे असं, कुणाचं काय नाव असेल मला सांगा. झुंबरावर उंबर नाहीये, मांजर. हे जे सर आहेत हे जरा कठीण नावाचे सर आहेत. नमस्कार करा बरं. नमस्कार. मी तर या सरांना असा उचलून आपटेन आणि पायाने चिरडून पिडून पिडून टाकेन आणि उचलून घेईन आणि लांब असं फेकून देईन. एकदम आंतरराष्ट्रीय एकदम जाऊन एकदम. माझ्याकडे सुपर पॉवर आहे दत्तू, सुपर पॉवर. हे काय आहे? ये बाजूला ये, बाजूला ये. तुम्ही दाढी काय ओढता, लहान आहे ना, कमाल करताय. नाही सर, ते पुरणशी तसंच बोलायला लागतं, काही झालं नाहीये. शांत शांत, आवाज खालचा जरा, आवाज खालचा. अरे हे काय करताय तुम्ही? ते पोरांचं, सॉरी सर माफ करा. हे बघा जरा जास्त उस्ताई आहेत पोरं. तर ही आहेत आमची पोरं. आज सर कशासाठी आलेत माहिती आहेत का? आज सर आपल्यासोबत भाषेबरोबरच खेळणार पण आहेत. कळते का तुम्हाला? सरांचं एक नाही भाषेसोबत ना गॅटमॅट आहे बरं का. आणि आज सर एक नाही तुमच्यासोबत चॅटमॅट करणार आहेत. काय बोलताय तुम्ही, काय बोलताय? शिक्षिका आहात ना, मुलांशी जॅटमॅट कॅटमॅट असं कोणी बोलतं का मला सांगा. सर लहान मुलं असतात ना, कोऱ्या कागदासारखी असतात. जे काही त्यांच्यावर आपण उमटवायला जातो ते पुढे ते कॅरी करतात, ते गिरवायला लागतात. बरोबर, त्यांचं आयुष्य शिक्षिकांच्या हातात असतं. नाही ते मी तुम्हाला एक प्रात्यक्षिक दाखवतो. सर इथं मुलांसमोर नको, इथं नको, ऐका माझं. प्रात्यक्षिक म्हणजे काय नक्की समजताय तुम्ही? ते समजतात त्याच्यावर फुल्ली मारा, कळलं? आता मी यांच्याशी हितगुज साधणार आहे. बरे तुम्ही साधा, मला तुम्ही बोलवलेलं आहे, मी बघतो. या सर, या सर. मुलांनो या 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 जाणार आहे तिकडं मारणे की काल. अरे तुम्ही जस्ट या म्हटलं की दत्ता काय जाता रे, येऊन नका करू यार. हा तर मी तुम्हाला काय सांगायला आलेलो आहे, मी इकडे का आलेलो आहे मला सांगा.
मी आज आलेलो आहे कारण आपण भाषेची मैत्री करायची आहे. हो की नाही? चला बसून घ्या, पटापट बसून घ्या. शिस्तबद्ध इथे बसता का सर? नाही मी इथे बसतो ना, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर भाषेबरोबर आपण आज मैत्री करायची आहे. आता मला पटापट तुमची नावे सांगा. मी? हा, तुझं नाव सांग. माझं नाव बने चिरपुंडे. बने चिरपुंडे? याच्यात नाव कुठे? माझं नाव बने आडनाव चिरपुंडे. तुझं नावच बने? हो. या वाटे, वा वा वा, खूप खूप छान, वेगळं आहे नाव. हा, हे तू कोण ग? नमस्कार सर, माझं नाव आहे शिवाली द परब. हा, हुबेहूब लहान मुलगी. आयुष्य किती सोपं असतं स केलं की लहान मुलगी. क्या सुंदर सुंदर सुंदर. आणि मी माझं नाव बस बस माहिती कोण आहे? बस 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 माहिती आहे तू कोण आहे? आता मगाशी ओळखलं मी. हा हा, तर आज आपण भाषेबद्दल बोलणार आहोत. भाषा म्हणजे काय? भाषा म्हणजे काय? भाषा कशामुळे निर्माण होते? शब्दांमुळे, अक्षरांमुळे. शब्द आणि अक्षर यांच्यामुळे भाषा निर्माण होते. हे शब्द आणि अक्षरांमुळे. काय कराल तुम्ही? तुम्ही काय चालला होता माझ्या बोलण्याला? त्यामुळे सगळे नाचायला लागतात. नाही, कसं येते पोराण आहे ना, त्यांच्या पद्धतीने समजून सांग. नाही तसं नाहीये ते, मी तुम्हाला गंमत सांगतोय ना. भाषा, अक्षर, शब्द यांची आपण गंमत करणार आहोत. लक्षात आलं? तुम्हाला गंमत हवी आहे ना मला सांगा. तर ही जी भाषा आहे ना, त्याकडे तुम्ही अभ्यास म्हणून बघू नका. त्या भाषेकडे तुम्ही मैत्रिणी म्हणून बघा. कळलं तुम्हाला? तुमच्या मैत्रिणी बरोबर खेळायचंय की नाही? मला माझी मैत्रीण ती पहिली माझी मैत्रीण. माझी मैत्री काल अरे अरे कोण आहे तू? अरे 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 पाय घालू घालू काय आहे? अरे चुकीच्या उंचीच्या लहान मुला हे का करतोस तू? अरे मैत्रीण म्हणजे शेपटीवाली मैत्रीण नव्हतो म्हणत मी. मैत्रीण म्हणजे ती मैत्रीण नाही, मला वेगळी खोटी खोटी मैत्रीण. लक्षात आलं का? सर मी समजावून सांगू का मुलांना? सर नाही काही काही नको, काही नाही, मी समजवतोय त्यांना. बरं समजावं, जरा त्यांच्या कल्याण घ्या सर. तर मुलांनो, मी आता इथे बसतो. हा सर. त्यांच्याजवळ जवळून हितगुज साधतो. हा, तर आपण आज शिकणार आहोत ती भाषा. भाषा वेगळी काय? कारण भाषेत मुळाक्षर आहेत, भाषेत जोडाक्षर आहेत. आणि जेव्हा जोडाक्षर आणि लगेच कसे सुरू करता हो तुम्ही? सर तसं नाही, त्यांच्या कला. अरे नका करू ना, हेच नका करू. हा मला सांगा तुम्हाला काय चाललंय? तर कसं असतं भाषेचं? तुम्ही क ख ग घ हे ऐकलंय का? आता क ख ग घ या अक्षरांवरून आपण छानशी गमतीदार वाक्य तयार करणार. ओके, तर आता मी उदाहरण मी पहिले देतो तुला. क वरून ना बघ, क क काय झालं? इथे फुडे मला का का बोललास? हे का बोललास? आपण दम वाले पार्टनर आहोत तिकडे. अरे काय झालं? नाही जर पुढ्या असं आहे ते, असं आहे ते. सर ही काय भाषा आहे? सर नाही, भाषा नाहीये, मी मी एक वाक्य सांगतोय. विचारला म्हणून त्याने उत्तर दिले ना. बरोबर आहे, पण ठीक आहे, या क क काय झालं? लक्षात आलं का तुमच्या? हा तर हा आता छान. हा छान, हा छान करायचं बाळा, असं नाही करायचं. हा मस्त कर. हा हा चल चल चल. तर हा आता पहिलं वाक्य क क काय झालं? क क काय झालं? ख ख खोकला आला. हा ओके ठीक आहे. ग गरम पाणी द्या. हे नका. ठीक आहे ठीक आहे. ओके ओके. घ घ घरी जा. लगेच करू नका रे, लगेच करू ना. वाक्यातले अर्थ शब्दशः घेऊ नका, ही वाक्य आहेत.
जी मी अशीच उपमा म्हणून देतोय, लक्षात आलं, उदाहरण म्हणून देतोय, लक्षात आलं? तर शेवटचं होतं घ घ घरी जा, ओके, छ छ छप्पर बघा, त्यानंतर ज ज जांभाई द्या, आणि आता ज ज झोपून जा. ही जी वाक्य असतात पोर दमली ग, खेळून खेळून दमली, झोप 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 ग, ओ वर्किंग, ओ उठा वर्किंग, उठा होय, उठा 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 उठा, असं नाही करायचं बाळा, पाणी तापलं, पाणी तापलं, बस खाली दमली जरा, असं नाही करायचं, हा खूप खेळली ना पोर, आता बरोबर आहे, मला लक्षात आलं ते. तर ही वाक्य कळली का तुम्हाला मी कशी केली, क ख ग ग वरून? हो सर. तर अशी वाक्य तुम्हाला आता करायची आहेत, कोण कोण करेल मला सांगा. तू ग, ही माझी आहे ना वर्गातली सगळ्यात बेकार चांगली विद्यार्थिनी. बेकार चांगली विद्यार्थिनी. बाई मी प वर्ण सुरू करते. कुठला कुठला? प प वर्ण, ओके. प प पपई खाली, ब ब बबई खाली, भ भ भबई खाली, त स तसई खाली, म म ममई खा. ब ब बापाला जाऊन सांग. भबई हे कुठलं फळ आहे? भबई कुठल्या सीझनला मिळतं? भबई जरा दो भबई देना. कोण म्हणतो सर? पोरे भबई हे फळ आहे सर, लहान पोरे त्यांना काय कळतंय, चिपकवून टाकायचं काय पण एवढं. अहो शिक्षिका आहात ना, चिपकवता कशाला? तसं नाही मी ना, खरंच ना. नमस्कार. नाही ओळख नाही करून देते मला वाटलं. नमस्कार करते. हा दुसरा कोणाला जमणार आहे? मी मी बोल बोल, ए तू नीट कर. हा काय नाव तुझं? बने चिरपुंडे. शाबास. अक्षर कुठलं घेणार आहेस? प. प. तू पण प घेतोयस, पण तू हिचार करू नको. हा रे बाळा काय म्हणजे जरा हुशार आहे तसा, नीट करायचा हिचार का नाही. हा प वरून वाक्य. प प पुरपूर पादला. प फसकन पादला. प प फसकन पादला. ट ट्रॅक्टर पादला. काळा आणि पिवळा रंग असा लावलास ना तर जिराफ दिसशील. असा चालणारा जिराफ दिसशील. आणि करतोयस लहान मुलगा, लाज नाही वाटत तुला? हा असं करायचं प वरून? नाही नाही हे नको, वाक्य बिका पण कॅन्सल करू आपण पुढे. मी राहिलो ना सर, एकदा करू, एक करशील बघा मग. कर बेटा. कुठला शब्द? चल 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 पुढे कर, पुढे कर चल. मी घ वरून बोलणार आहे. कुठला घ? हा हे जरा वेगळं घ वेगळं. हा घ घ घप 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 टपटू टपटू र र ए दपर दपर द द ए दप दप ग व ए दप दप घप घप मार चुप पावर. एखादा लेखक आला ना तुला स्वल्प एवढा म्हणून वापरेल कुठेतरी. एवढा असा आहेस तू, हे बघ एवढा असा आहेस तू, कळलं? माझ्या नादी नकोला ह्या नाही आवडलाय मला. हा आवडलेला नाही मला. तो त्याच्या घरच्यांना पण आवडलेला नाहीये, पण आता काय ऑप्शन नाही ना सर. माझं नेहमी असं होत नाही, मी प्रेमळ आहे खूप. हो सर. माझ्या जिव्हाळी असं हा नाही आवडला, ह्याचा नाही आवडलाय. ह्याला नको करायला सांगू, कळलं? हे काही 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 नको, हे वाक्य बिक काही नको. आता आपण म्हणींकडे वेळ म्हणी तसं करू, ठीक आहे? हे सोपं असत. हा तर म्हणी तुम्ही असं तर बघायला, अति तेथे माती, अति शाणा त्याचा बैल रिकामा. या म्हणी तुमच्या आजी आजोबा काका काकू मामा मामी घरी कधीतरी असं वापरताना ऐकलं असेल की नाही तुम्ही? ऐकलंय की नाही? हा हा मी तर त्या म्हणींना असं पकडेन आणि असं पाण्यात बुडवून टाकेन, एकदम पाण्यातून ब्लुक 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 आवाज येऊन एकदम आणि पकडेन ना असं फेकून देऊन अख्ख्या युनिवर्स मध्ये मस्त पैकी आणि तोडून फोडून मुडून टाकेन त्यांना. मी माझ्याकडे सुपर पॉवर आहे दत्तू, तू सुपर पॉवर. अरे पुष्पाची मिनी झेरॉक्स. काय समजतो रे स्वतः? मारे का बघतो असा सर? नडतो लहान कोर आहे तो, लहान दाढी असली म्हणून काय झालं? मला नाही आवडलाय तो सर. तुम्ही त्यांच्या लेवलला काय, तुम्ही हाफ चड्डी घातली का? मला नाही का शिकवते नाही सर. ऐका माझं शांत, मला माफ करा, मी माझं कधी एवढं टेम्पर जात नाही, पण ह्याचा चेहरा आहे ना मला नाही आवडलाय. आमसुल मेलं सर ते म्हणींचं तुम्ही. मी म्हणी तर म्हणी, ओके कमान कमान तर म्हणी. हा तर आता मी एक म्हण सांगणार आहे, त्याची अर्धी म्हण तुम्ही पूर्ण करायची. रेडी आहे? खूप इंटरेस्टिंग खेळ आहे, तयार आहात सगळे? पहिली म्हण, अग ग म्हशी.
ही कुठली म्हण आहे? म्हैस कधी दूध देते? आता म्हैस दूध नाही देत तर मग काय रेडा दूध देतो काय सर? काय बोलताय सर तुम्ही? तुम्ही सर चुकीचं समजवताय या पोराना, हे चुकीची शिकवण झाली सर. अरे पण अगं अगं म्हशी मला कुठे नेशी असाय ना ते. पण हे काय हे काय दुसरी म्हण देतो तुम्हाला, दुसरी द्या दुसरी म्हण. आता ही नीट ऐका, खूप चांगली आहे. हा अंतरुण पाहून सुला जाऊन येणे तुझ्या बापाला भेट. सर सुल नाही बाबा, ही कुठली म्हण आहे यार? अंतरुण बघून सुला जाऊन येणे. मला आई अंतरुणावर झोपणं पुरे सांगते सुला जाऊन ये. अरे तुझ्या आईला सांग असं नाही बोलायचं. अंतरुण अंतरुण बघून पाय पसरणं असं येते. मणी कॅन्सल करा. नाही नाही मणी नकोच, नाही कॅन्सल करा मणी नकोच. मी तुम्हाला कविता दिली होती, ती कविता पाठ करून घेते. मी कविता कसं येणार सर? मी असे जागरूक हे म्हणजे माहिती का सर, शिक्षिका ते आहे बा. आणि त्याच्यासोबत ना मी कत्री पण आहे बा. कत्री नाही कवयत्री, तेच ते असं दोन्ही आहे बा. म्हणजे तुमच्यात एक जागरूक शिक्षिका आणि कवयत्री अशा दोन्ही आहेत, दडलेले आहेत. दोघांचं भांडण होत नाही, बिलकुल गर्दी होत नाही, चालले आगे पिछे असं होत नाही तुमच्या मनात. चांगलं चांगलं मग ते. हा तर आता कविता आहे बरोबर आहे. तर कविता आपण आता छान म्हणायची आहे, लक्षात आलं? कविता कुठली दिली होती मी तुम्हाला? गवताचं पातळ. गवताचं पातळ वाऱ्यावर डोलत, डोलताना म्हणत खेळायला चला. हा गवताचं पातळ वाऱ्यावर डोलत, डोलताना म्हणत खेळायला चला. काय म्हणते मी ना जरा म्हणजे आमच्या पद्धतीने पोरांच्या कलाने जरा मी त्यांना शिकवलेलं आहे. अच्छा तुम्ही शिकवलेलं आहे, चांगलं आवडलं. डान्स येस सुंदर सुंदर कविता छान म्हणायची. या पुराण या माझ्या बाजूला या इकडे चला. हा एक दोन तीन चार गवताच पात वाऱ्यावर डोलत डोलताना बया काय म्हणत काय म्हणत खेळायला चल ना बया खेळायला कल्याणला अशा जाणं चाललं काय चाललंय? हा काय डान्स आहे तुम्ही बसवलेला आहे सर? कवितेला असा डान्स कोणी बसवलाय आजपर्यंत? मी बसवलाय सर. मी कसं आहे ना, मी माझ्या विद्यार्थ्यांना आहे ना सर्वांगीण विकास करते सर मेदांचा. म्हणजे कसं आहे आता हे जे गाणं आहे ना, हा जो डॅन्स बसवलाय हा कुठल्या पण गाण्यावर शूट करू शकता तुम्ही. म्हणजे कसं बघा, आता हे गाणं झालं मग दुसरं मामाचं पत्र गोरी गोरी पान ते पण बघा बरं का गोरी. हा सर ह्याच्यात ना मी थोडंसं वेगळं केलेलं आहे. म्हणजे कसं डान्स सारखं आहे सर, पण ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं वेगळे पण आणले ते तुमच्या लक्षात येईल. बघा बघत हे चेंज केलंय तुम्ही एवढं गोरी गोरी पण हा बदल केलाय. कशाला पाहिजे डान्स, कशाला पाहिजे असं काय करता सर? कसं ना डान्स केला ना तर पूर्ण गाणी लक्षात राहतात. अरे पण हे सांगितलेलंच नव्हतं मी तुम्हाला. मी काय सांगितलं होतं? गवताचं पातळ मी काय सांगितलं? गवताचं पातळ सांगितलं होतं, ते काय केलं मला सांगा. तेच तर केलं ना सर, असं काय करता सर? अरे गवताचं पातळ वाऱ्यावर डोलतं हे सांगितलं होतं. पण मी हेच केलं ना. मी तर त्या गवताला घेईन ना, असं फाडून टाकेन, तोडून टाकेन, तोडून मोडून फेकून देईन एकदम. भाषेशी मैत्री होऊ शकली नाही, पण आमची मात्र हास्याशी मैत्री करून दिलीत. वा सुंदर परफॉर्मन्स प्रसाद दा. प्राजक्त याच शाळेत शिकलीस मराठी? मग जमलं नसतं एवढं. कहर कहर आहे. म्हणजे ह्या शाळेत या मुलांनी शिक्षण कंटिन्यू केलं तर त्यांचं काय भवितव्य आहे असं मला फार प्रश्न पडतो. पण भन्नाट ही सिरीज खूप दिवसांनी आली आणि त्यामुळेच खूप रिफ्रेशिंग वाटलं मला. खूप खूप मजा आली. तुम्ही तिघं फार एन्जॉय करता असं मी नोटीस केलं आहे. शिवा बने आणि दत्तू. दत्तू बऱ्याच दिवसांनी हे कॅरेक्टर करायला मिळालं, त्यामुळे तुझी जी सुपर पॉवर काळाकाळाने जी जागी होते कालांतराने ती फार पॉवरफुल असते. मजा आली, मजा आली, खूप मजा आली. शिवा तुझी लहान मुलगी म्हणजे मला शक्य असेल तर मी फ्रेम करून लावीन भिंतीवर. कमाल, मजा आली, मजा आली.
वामनहरी पेठे ज्वेलर्सचे विश्वनाथ सर पण इथे आहेत. सर, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? इतके दिवस आम्ही टी व्हीवरून तुमच्या सगळ्यांचे परफॉर्मन्स बघत होतो आणि खदाखदा हसत होतो आणि आज खूप छान वाटतंय इथे प्रत्यक्ष तुमचे सगळ्यांचे परफॉर्मन्स बघताना. आणि ही जी तुमची सगळी टीम जमली इकडे, मला असं वाटतं की तुम्ही नुसते जरी उभं राहिलात ना तरी सुद्धा आम्हाला भयंकर हसू येईल. धन्यवाद. किती गोड. थँक्यू सर. या शिक्षिकेचा डान्स मला फारच आवडलाय, त्यासाठी मला जोरदार.